नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जिल्हा परिषद पदभरतीची जी तुमची परीक्षा सध्या सुरू आहेत सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत यांचे सर्वांचे हॉल तिकीट जे आहेत ते उपलब्ध झालेले आहेत तर मित्रांनो काही पदांची तुमची जी परीक्षा राहिली आहे त्यामध्ये खूप महत्त्वाची पद आहेत जसं की ग्रामसेवक असेल आरोग्यसेविका आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्के आणि अंगणवाडी सेविका मुख्य सेविका प्रवेक्षिका तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी विचारत आहेत की सर याबद्दल काय अपडेट आहे का ह्या परीक्षा कधी होतील त्याच्याबद्दल तर मित्रांनो त्याच्यासाठी ही तुम्हाला व्हिडिओ बनवून मी माहिती देतो आहे सर्वांसाठी तर बघा मित्रांनो परीक्षा तुमच्या शंभर टक्के या ठिकाणी होणार आहेत परंतु मित्रांनो या ठिकाणी कधी होतील हे सर्व विद्यार्थ्यांना जाणून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपल्याला माहित असेल एक पेसा क्षेत्रामधील जी पदभरती आहे त्याच्यामध्ये मित्रांनो जी सतरा संवर्ग येतात ज्या ठिकाणी मित्रांनो ही ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक आरोग्यसेविका तलाठी वनरक्षक या पदांचा देखील त्याच्यामध्ये दे समावेश होतो आणि मित्रांनो कृषी सहाय्यक कृषी सेवक हे जे पद आहे या पदाचाही समावेश होतो तर आता मित्रांनो या ठिकाणी ह्या तुमच्या ज्या परीक्षा आहेत राहिलेल्या आहेत त्याच्यावरती पेसाची तुमची जी मित्रांनो नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला सुनावणी आहे तर पेसाचा रि रिझल्ट जो आहे मान्य सर्वोच्च न्यायालय नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला त्याच्यावरती सुनावणी देणार आहे रीट याचिका जी टाकण्यात आलेली आहे पेसा भरतीवरती त्याच्याबद्दलचा तर मित्रांनो या ठिकाणी आता जी कृषी विभागाची मित्रांनो जी, जी परीक्षा होते तुमची पहा कृषी विभागामधील हे जे पद आहे कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक असं आपण त्याला म्हणतो या पदाची मित्रांनो परीक्षा तुमची सोळा आणि एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसला डिक्लेअर झालेली आहे आणि मित्रांनो हे पद जे आहे हे पद देखील पेसामध्ये येतं पेसामध्ये देखील याच्या जागा असतात आणि नॉन पेसामध्येही असतात तर या ठिकाणी मित्रांनो त्यांनी काय म्हटलंय पहा पेसा क्षेत्रातील पदभरतीचा निर्बंध असल्याने फक्त नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठीची भरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी तर मित्रांनो याचं परीक्षेचं प्रवेशपत्र जे आहे आय पी एस कंपनी कडून देण्यात येईल असं ते म्हटले पुढं तर याच्यामध्ये मित्रांनो नॉन पेसाची कार्यवाही केली जाणार आहे असं म्हणण्यात आलेलं आहे जसं मित्रांनो कृषी विभागाने या ठिकाणी जी पेसाबद्दलचं त्यांचं पद आहे कृषी सेवकचं त्याबद्दल निर्णय घेतलेला आहे तसाच निर्णय मित्रांनो जर नऊ तारखेला या ठिकाणी सुनावणी नाही झाली किंवा मित्रांनो नऊ तारखेच्या अगोदर जी नॉन पेसामधली जी पद आहेत मित्रांनो राहिलेली पदं झेडपीची त्याच्याबद्दल मित्रांनो निर्णय घेतला जाऊ शकतो घेतला जाऊ शकतोय मित्रांनो या ठिकाणी असं म्हणतोय मी कशावरनं म्हणतोय कारण की या ठिकाणी कृषी विभागाने त्यांचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळं मी सांगतोय तुम्हाला कृषी विभागातील मित्रांनो या ठिकाणी आरोग्य जे कृषी सेवक हे जे पद आहे त्याच्यासाठीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे तसाच मित्रांनो निर्णय जिल्हा परिषदेची जी राहिलेली पदांची परीक्षा आहे पेसामधली आणि नॉन पेसाची दोन्ही पदं आहेत त्याच्यामध्ये पेसा आणि नॉन पेसा तर नॉन पेसाबद्दल मित्रांनो अशा पद्धतीने निर्णय होऊ शकतो आणि जी पेसाची राहिलेली पद असतील मित्रांनो ती मान्य सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल नऊ जानेवारीला किंवा मित्रांनो नऊ जानेवारीला यदा कदाचित यदा कदाचित आपल्याला माहिती असेल मित्रांनो याच्या अगोदर ही ज्या सुनावणी होत्या जसं की पाच डिसेंबरला सुनावणी होती ती झाली नाही मित्रांनो त्याची टेन्टीट्यू डेट नऊ जानेवारी दोन हजार चोवीस भेटलेली जर जा तसं झालं सुनावणी नाही झाली तर मित्रांनो पेसाची जी सुनावणी आहे ती झाल्यानंतर पेसाची पदभरतीची कार्यवाही केली जाऊ शकते आणि त्याच्या अगोदर किंवा नऊ जानेवारीनंतर मित्रांनो या ठिकाणी नॉन पेसाबद्दलचे तुमचे जे आहेत परीक्षेची तारखा जी आहेत ते डिक्लेअर होऊ शकतात तर ही तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट असू शकते मित्रांनो जसं की कृषी विभागाने हा निर्णय घेतलेला आहे की नॉन पेसाची या ठिकाणी कार्यवाही करण्यात येणार आहे असं सांगितलेलं आहे कारण की पेसा क्षेत्रातील पदभर्तीवरती निर्बंध असल्याने मित्रांनो हा निर्णय त्यांनी घेतला आहे तसाच मित्रांनो निर्णय तुमचा झेडपीचा देखील होऊ शकतो ही मित्रांनो मी का अंदाजी सांगतोय कशावरून सांगतोय तेही तुम्हाला सांगितलं की कृषी विभागाने निर्णय घेतला आहे तशा पद्धतीने या ठिकाणी जिल्हा परिषदेचं देखील तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या कंडक्ट केल्या जाऊ शकतात आता मित्रांनो इथं प्रश्न आहे की मग कधीपर्यंत याचं वेळापत्रक येऊ शकतं असं तुम्ही विचाराल तर बघा मित्रांनो नऊ जानेवारीला काय आहे सुनावणी आहे मित्रांनो पेसा भरतीवरती ठीक आहे तर सुनावणी मित्रांनो होईल किंवा नाही होईल तो प्रश्न मित्रांनो मान्य सर्वोच्च न्यायालयाचा आहे त्यांच्या दृष्टीने ते या ठिकाणी मित्रांनो त्याच्यावरती कार्यवाही करतील परंतु आपल्याला माहित असेल मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी आता सोळा सोळा आणि एकोणीस तारखेपर्यंत मित्रांनो काय आहेत ह्या कृषी विभागाच्या परीक्षा आहेत त्याच्या अगोदर मित्रांनो डब्ल्यू आर डीची परीक्षा होत आहे आणि डब्ल्यू आर डी त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क असेल किंवा मित्रांनो हे कृषी विभाग असेल यांच्या परीक्षा मित्रांनो एकोणीस एक तारखेपर्यंत चालतील ठीक आहे तर त्याच्या अगोदर मित्रांनो सुनावणी देखील होणार आहे त्याच्यामध्ये काय निर्णय येईल त्यानुसार देखील मित्रांनो याचं झेडपीचं जी पेसामधली पद आहेत त्याचा निर्णय ठरू शकतो परंतु मित्रांनो एकोणीस तारखेनंतर ते जानेवारी एंडिंगपर्यंत तुमच्या राहिलेल्या पदांच्या परीक्षेच्या वेळापत्रक जे आहेत ते प्रसिद्ध होऊ शकतात कारण की डब्ल्यू आर डी राज्य उत्पादन शुल्क आणि कृषी विभागाच्या परीक्षा आहेत त्या दिवशी मित्रांनो हे ह्या पदांच्या परीक्षा घेतल्या जाऊ शकत नाहीत मधी जर मित्रांनो गॅप असेल कुठं तर जी ही मित्रांनो मुख्य अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिकाचं पद आहे किंवा नॉन पेसामधील इतर जी पद जर ठरलं त्यांनी जसं निर्णय घेतला की नॉन पेसाचे अगोदर घेऊन टाकायची परीक्षा आणि पेसाची निर्णय आल्यानंतर घ्यायच्या तर पंधरा सोळा किंवा जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये मित्रांनो त्याचे कधीही वेळापत्रक प्रसिद्ध होऊ शकतात तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे तुम्हाला याच्यामध्ये की तुमच्या परीक्षा शंभर टक्के होणार आहेत मित्रांनो याला पर्याय आहेत जरी मित्रांनो पेसावरती जरी निर्बंध असले पेसा पदभरती करण्यासंदर्भात तरी देखील याला पर्याय आहेत मित्रांनो त्याच्यामुळे तुमच्या परीक्षा राहणार नाहीत उलट मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला थोडासा वेळ या ठिकाणी अभ्यासासाठी अजून भेटणार आहे जी राहिलेली पद आहे त्याच्यासाठीचा तर शंभर टक्के परीक्षा देखील दे होणार आहेत पेसाचे देखील होणार आहेत मित्रांनो पेसाच्या माघ राहतील असं काही नाही मित्रांनो पेसाचे देखील होतील कारण की त्याच्यावरती मान्य सर्वोच्च न्यायालय काही ना काहीतरी निर्णय देणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पर्याय आहेत जसं की कृषी विभागाने पर्याय शोधलेला आहे की निर्बंध असल्यामुळे पेसाची पद तात्पुरती कार्यवाही बंद आहे त्याच्यामुळे नॉन पेसाची पदभरती ते, ते संदर्भात त्यांनी वेळापत्रक जाहीर केलेले तसं मित्रांनो जिल्हा परिषदचं देखील होऊ शकतं त्याच्यामुळं तुम्हाला काळजी करण्याचं कारण कुठलंही असणार नाही नॉन पेसाचे देखील अगोदर होऊ शकतात आणि पेसाचे मित्रांनो या ठिकाणी मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर देखील परीक्षा होऊ शकतात तर काहीही होऊ शकतं मित्रांनो कारण की नऊ जानेवारीला जवळ आलेले डेट मित्रांनो सुनावणी आहे त्याच्या अगोदर जर एक दोन पदांचे वेळापत्रक आले तर येऊ शकतात जिल्हा परिषदचे आणि ज्या आपलं आपले वेळा वेळापत्रक आहे बाकीचे जे विभागांच्या परीक्षेत मित्रांनो ते जशा होतील तसे जिल्हा परिषदांच्या बाकीचे पादांची देखील परीक्षा होऊ शकतात मग त्याच्यामध्ये मी ते फक्त नॉन पेसाचे घेतील जर निर्णय नाही झाला लवकर मान्य सर्वोच्च न्यायालयाचा नॉन पेसाचे तर शंभर टक्के मित्रांनो घेऊ शकतात कारण की कृषी विभागाने तशा पद्धतीने त्यांचं वेळापत्रक प्रसिद्ध केलेले दृष्टीने तर मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी ही समजलेली की तारखेनंतर किंवा मित्रांनो एकोणीस तारखेनंतर ते जानेवारी एंडिंग पर्यंत तुमचे जिल्हा परिषदचे राहिलेले वेळापत्रक येऊ शकतात आणि मित्रांनो मी माझ्या अंदाजानुसार सांगतोय तुमची देखील मतं तुमची याच्यावरती काय असतील ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगू शकता कारण की मित्रांनो एक पहिला आठवडा दुसरा आठवडा जानेवारीचा जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये विविध पदांच्या परीक्षा जे राहिलेली आहेत मित्रांनो वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहेत त्यांच्या परीक्षा कंडक्ट होत आहेत आणि मित्रांनो बाकी जे उर्वरित एक पंधरा दिवसाचा जानेवारीचा जो काळ असणार आहे मित्रांनो जानेवारी एंडिंगपर्यंत तिथंपर्यंतचे तुमचे वेळापत्रक जे आहेत ते प्रसिद्ध होऊ शकतात आणि राहिलेले फक्त एक तीन ते चार संवर्ग आहेत मित्रांनो परंतु या पदांसाठी अर्ज सर्वात जास्त आलेले आहेत त्याच्यामुळे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तर परीक्षा तुमची होणारच आहे पण जानेवारीपर्यंत मित्रांनो तुमच्या परीक्षा संपतील असं या ठिकाणी प्राथमिक अंदाज मला आहे कारण की मित्रांनो बाकीची जी पदं आहेत त्यांची नंतर नंतर जाहिराती आलेल्या आहेत त्यांच्या कारण की ही खूप दिवसापासून याची परीक्षा चालू आहे मित्रांनो ही परीक्षा संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असू शकतो तर यानुसार मित्रांनो जे होईल ज्याबद्दल मित्रांनो ऑफिशियली अपडेट येईल जसं येईल तसं तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल किंवा वेळापत्रक जरी आलं तर तुमच्यापर्यंत नक्की त्याची माहिती सर्वात अगोदर दिली जाईल त्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद